दोन दिवसांपूर्वी आलेल्या मुसळधार पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं पाहायला मिळालं. विशेष करून नाशिक लगत असलेल्या निफाड तालुक्यातील विंचूर, कसबे, सुकणे, पिंपरी या भागांमध्ये द्राक्ष बागांचं मोठं नुकसान झालं. याच दरम्यान अजितदादा पवार गटाचे आमदार असलेले दिलीप बनकर आणि मंत्री अनिल पाटील हे देखील पाहणी दौऱ्यामध्ये जात असताना पिंपरी रोडवर असलेल्या एका शेतामध्ये ते पाहणीसाठी शेतात गेले. यावेळी महिलेच्या घराची आणि द्राक्ष बागेचं मोठं नुकसान झालेलं पाहायला मिळालं. घराचं छत हे पूर्णपणे उडून गेलेलं तर द्राक्ष बागांचं मोठं नुकसान झालं होतं. त्यामुळे राज्य सरकारकडून मदत मिळणार आहे का नाही की आम्हा शेतकऱ्यांना असंच वाऱ्यावर सोडून देणार असा जाब या महिलेने अजित पवार गटाचे आमदार दिलीप बनकर यांना विचारत या महिलेने थेट खडे बोल सुनावलेत. नक्की काय म्हणाली ही महिला एकदा ऐकाच. की तुम्ही आता किती करताय? मी तुमच्याकडनं इतकी मोठी अपेक्षा ठेवली यांचा ती भंग झाली काका. मी पिंपळगावच्या रस्त्यावर येऊन बसून बरं मी तुम्हाला खरं सांगते आणि मी सगळ्यात समोर सांगते तुम्हाला मी पिंपळगावच्या रस्त्यावरच येऊन बसून राज्य सरकारकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी दौरे सरकारच्या वतीने नुकसानग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत असताना विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यात येते मात्र शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार हे प्रश्न अनुत्तरित असतात. त्यामुळे राज्य सरकारने नुकसानग्रस्त भागाची लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देऊन दिलासा द्यावा अशी माफक अपेक्षा आता शेतकरी वर्ग करू लागलाय. किरण नाईक, लोकमत, नाशिक.